मी लहान असताना मला जाणीव झाली की मी इतर मुलांपेक्षा खूप वेगळी आहे. माझ्यातल्या डिफॉर्मिटीमुळे मी बाहेर जाऊन इतर मुलांबरोबर खेळत नसे आणि त्यामुळेच मी आर्टकडे वळले. जे जे मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मला कळालं की ह्या आर्टचं स्कूल सुद्धा असतं. तिथे मला खूप शिकायला मिळालं, तिथे मला खूप एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. वेगवेगळ्या मीडियामध्ये काम केलं, जसं ऑइल आहे, पेस्टल आहे, वॉटर कलर, पोस्टर कलर, पण मला माझं मीडियम सापडत नव्हतं. मला ज्याच्यातून मी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करेल असं माझं मीडियम मला मिळालं नव्हतं. मी माझ्या बेस्ट मीडियमच्या शोधात असतानाच मला पेन आणि चारकोल सारखं मीडियम मिळालं, जिथे मला स्वतःला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्रेस मी करू शकले. नंतर माझं लग्न झालं आणि एक पत्नी एक आई म्हणून माझ्या जिम्मेदाऱ्या वाढत गेल्या आणि मी त्यातच गुंतत गेले आणि स्वतःतलं आर्टिस्ट विसरून गेले. जवळजवळ 15 वर्ष मी पेंटिंगच केले नाही. ह्या 15 वर्षांमध्ये चांगल्या वाईट परिस्थितीचा अनुभव घेता घेता माझ्यातला आर्टिस्ट परिपक्व बनत गेला. वर्षांच्या गॅप नंतर मी आता परत पेंटिंग कडे वळले. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की कठीण परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवून जाते. मी भारती टिके, आय एम अ फाईन आर्टिस्ट.